अटेंड करो। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आपण ही जी वनस्पती पाहत आहात तिला द्रोण पुष्पी म्हणून ओळखले जाते। वेगवेगळ्या ठिकाणी याला निरनिराळ्या नावांनी ओळखले जाते। तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंटमधून अवश्य कळवा। लहान लहान पांढऱ्या रंगाची फुले येणारे हे झाड तुम्ही तुमच्या परिसरात नक्कीच पाहिले असेल। पावसाळ्यात तर हे झाड सर्वत्र हमखास बघायला मिळते। याची पाने हातावर चुरगळल्यावर तुळशीसारखा सुवास येतो। लहान दिसणारे हे झाड मात्र अनेक आजारांवर गुणकारी आहे। असे अनेक आजार आहेत जे या झाडपाल्याचा वापर करून बरे करता येतात। आज आपण या द्रोण पुष्पीचे आयुर्वेदिक उपयोग जाणून घेणार आहोत, म्हणूनच हा व्हिडिओ अगदी तुम्ही शेवटपर्यंत पहा। शिवाय तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। सर्दी, ताप आणि खोकला ही समस्या प्रत्येकालाच कधीतरी उद्भवत असते। हवामानातील बदलामुळे किंवा इन्फेक्शनमुळे अगदी कोणत्याही कारणाने होणाऱ्या सर्दीवर ही द्रोण पुष्पी गुणकारी आहे। अशावेळी द्रोण पुष्पीच्या 7-8 पानांचा काढा बनवून त्यामध्ये मध ॲड करून सेवन केल्याने त्वरित आराम मिळतो। हा उपाय दिवसातून 2 वेळा करावा। 2-3 दिवसातच सर्दी खोकला बरा होईल। याच्या पानांचा वापर स्किन इन्फेक्शन घालवण्यासाठी देखील केला जातो। खाज, खरूज, नायटा किंवा त्वचेची जळजळ याशिवाय शरीरावरील जखम देखील या पानांच्या पेस्टच्या लेपाने बऱ्या होतात। अशा या स्किन प्रॉब्लेमवर या पानांचा उपयोग 3-4 दिवस करावा, तुम्हाला नक्कीच फरक अनुभवायला मिळेल। काही व्यक्तींना रात्री झोप न येण्याची समस्या असते। अशा व्यक्ती कधी कधी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करतात, पण अशा गोळ्यांची त्यांना जणू सवयच होऊन जाते। शिवाय त्यांचे शरीरावरील साईड इफेक्ट होतात ते वेगळेच। पण मित्रांनो, विना औषध तुम्ही जर शांत निवांत झोप अनुभवू इच्छित असाल तर ती या द्रोण पुष्पीमुळे शक्य होते। यासाठी याच्या बियांचा काढा बनवून झोपण्यापूर्वी 1 कप या प्रमाणात प्यावा, निवांत झोप लागते। शिवाय याचा कोणता साईड इफेक्ट होत नाही। आदिवासी ग्रामीण भागात कमी विषारी साप चावल्यावर या पानांचा रस काढून नाकात सोडतात, यामुळे विषाची तीव्रता कमी होते। विंचू चावल्यावर देखील डंख मारल्या जागी या पानांची पेस्ट लेप दिल्याने विंचवाचे विष उतरते। अशा या लहान पण अत्यंत उपयुक्त वनस्पतीला केवळ एक निरुपयोगी गवत न समजता याचे फायदे इतरांनाही अवश्य शेअर करा। धन्यवाद।